सध्या माझी डबल ड्युटी चालू आहे बस. ट्रिप तर वाटत नाही या वर्षी होईल. एक ब्रोकरचा बिझनेस चालू करून देतो कारण सध्या माझी डबल ड्युटी चालू आहे. म्हणजे ऑफिस झालं त्याच्यानंतर अर्जुन जेव्हा ऑफिस असतं तेव्हा तिला घ्यायला जायला लागतं आणि मध्ये वाकडपर्यंत सोडवायला पण जायला लागतं. तर कारण काय आहे अजून त्यांच्या याची कॅब फॅसिलिटीज वगैरे अशी फ्लेक्झिबलपणे त्यांनी चालू नाही केली आहे. तर कदाचित करणार आहे नेक्स्ट मंथपासून, तोपर्यंत मला डबल ड्युटी करायला लागते. सो हॅलो गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. आणि आता मी निघतो, आल्यानंतर एडिटिंग पण करायची आहे, सोबतच अजून एक थोडंसं आहेत गोष्टी त्याच्यावर पण काम करायचं आहे. कारण आता ख्रिसमस येते, न्यू इयर येते, तर प्लॅनिंग चालू आहे. फॅमिली मेंबर्स पण आहे इंटरेस्टेड, तर आम्ही काहीतरी प्लॅन करतो आहे की आपण काहीतरी यावेळेस कुठेतरी जाऊया ॲज अ फॅमिली ट्रिप म्हणून. बट डेट्स कोणाच्या मॅच होत नाही आहे, तर आता डेट्सवरच आमचं काम चालू आहे की काहीतरी बसूया काहीतरी डेट आणि एक दोन तीन दिवसासाठी कुठेतरी जाऊया. रेकॉर्ड करतोय मी माहिती, रेकॉर्ड चालू आहे का? मी मोबाईल पकडून आहे. अरे बस बस, एवढं प्रेम नको करू माझ्यावर की रडतंय माझ्यासाठी. बस बस, आज मूड डाऊन आहे मॅडमचा, कारण एक किस्सा झाला आहे तिच्याकडनं. बट तिलाच माहीत नाही ते झालं कसं काय, त्याच्यामुळे तिला जास्त वाईट वाटतंय. एखादं झालं असल्यावर म्हणजे काय का, एखादी चूक आपल्याकडनं झाली तर ते कळतं तरी की झाली आहे, बट ती कशी झाली तेच कळत नाही तिला. त्याचं कोई नाही, मी सांगतो तुम्हाला, तोपर्यंत तू चहा पी, मूड ठीक कर, मग आपण सांगू की काय किस्सा केला आहे तू, म्हणजे तुझ्याकडनं झालाय की नाही झालाय ते सांगू आपण. तिचा जो कंपनीचा लॅपटॉप आहे त्याची स्क्रीन तिच्याकडनं म्हणजे झाली, ब्रेक झाली, बट ती कशी झाली वगैरे काय तिला पण कळत नाही आहे. आता गेलो होतो मी प्लॅनिंग करायला, म्हटलं प्लॅनिंग करू आणि डेट फायनल करून इन्फॉर्म करू की आपल्याला या डेटला जायचं आहे. बट आता कळालं आहे की म्हणजे तिने तिथल्या टीमला कॉन्टॅक्ट केला होता, ते बोलतात की अराऊंड 30 त्याचा खर्च जाईल, बट वाटत नाही एवढा जाईल, 20 तरी जाईल. कारण त्याची जी स्क्रीन आहे ती थोडी येते, कारण त्या स्क्रीनसोबत पूर्ण कॅमेरा, वायफायची जी सेटिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतं. तर असा सगळा प्रकार आहे. आता बघूया, ट्रिप तर वाटत नाही यावर्षी होईल, बट असं काही नाही आहे की ट्रिपला जाऊनच सेलिब्रेशन होत आहे, आपण इकडे पण सेलिब्रेट करू. आणि केव्हा जी तोंड येऊन पडली आहे तिला तेच बोलतो आहे की होत असतं काय त्याच्यामध्ये. आता आपण त्यांचे आज जे पण आहे, तोंड घेऊन बसली आहे, तोंड पाडून पडली आहे, तेच वॉट एव्हर, तर होत असतं. माझ्याकडनंही झालं असतं तर मलाही बेअर करायलाच लागतं आणि होत असतात, काय एवढं त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं. पुढच्या वर्षी थोडा मोठा प्लॅन बनवू. काय फोडायचा? फोडायचा नाही, फिरायचा. ऑफिसवरून आल्यापासून मूड ऑफ करून बसली होती, म्हटलं चल आता जे झालं आहे ते झालं आहे, त्याला आता काय नाही करू शकत. बट काय, आता चल म्हटलं वॉकला जाऊ, कारण वॉक केल्यानंतर आपला ब्रेन एक हार्मोन्स रिलीज करतो एंडोफिन म्हणून, तर त्याच्याने आपल्याला थोडं रिलॅक्स वाटतं. तर तेच म्हटलं उगाच काय आता घरात बसून तर काही उपयोग नाही आहे, आणि असंही वॉकिंग चालू केलीच आहे इव्हिनिंगला. तर म्हटलं चल, इकडे एक क्रिकेट ग्राउंड आहे आमच्या बिल्डिंगच्या पाठीमागे, ती बिल्डिंग दिसत असेल पाठीमागे त्यातली आमची एक आहे. तर चल म्हटलं तिकडे आपण क्रिकेट फील्डवर जाऊ, आणि मोठं ग्राउंड आहे बरंच, तर तिथं थोडं वॉक करू. दिसतंय का वरती ही वाली? अरे खूप बारीक आहे ती, दिसणार पण नाही, खाता येणार नाही. मग आता चढतो का झाडावर? ये तू, ती एकही नाही आहे ती. अरे एकही नाही आहे ती, खराब वाली ती म्हणून तुटली ती. अरे नाही निघणार, त्या ओल्या आहेत अजून, हे नाही झाल्या. आण बघू मी करतो. झाड आहे. हा येस. कुठे गेली? मागे. मागे कुठे पडली? खराब झाली ती. खराब नाही झाली, गेली ती. याच्यात पडली, याच्यात ती. बघ ती दिसते मला. येस, पण आहे आहे, कोरडी कोरडी आहे बघ. दिखाव दिखाव. फक्त त्याच्यातलं कवर आलंय, अजून त्याच्यात चिंचुका पण नाही आलाय. हात कुठे? हो कोरडे आहेत का पटक्या? आय आता पडल्यावरच समजेल. नाही पडली, एक पडली, खराब आहे ती. मार मार, जोरत मार, जोरत मार, जोरत मार, जोरत मार, अजून मार. एक पण नाही पडली ती. काय तुझ्या पायाच्या इथे? ही बघी बघी बघ, कोरडी ती. आंबट लागेल, आंबट लागेल खूप, कच्ची कच्ची. असं कशी आहे? छान आहे.
टेस्ट करून बघ. आंबटे मला आवडतं पण चिंच. तसं बघायला गेलं ना, मी दाखवतो पुढे इकडे ऊस वगैरे आणि अजून बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या होतात इकडे, भाजीपाला वगैरे. म्हणजे मार्केटमध्ये जायची गरज नाही आहे, इकडे आलं ना तुम्ही डायरेक्ट सगळ्या गोष्टींची शेती होते, तर शेतीमधून तुम्ही सगळं भाजी वगैरे घेऊ शकता इकडनं. म्हणजे मी फक्त इन्फॉर्मेशन देतो आहे, तुम्ही ना काही घ्यायला. हे सगळं क्रिकेट ग्राउंड आहे, एकदम जवळ आहे. म्हणजे दोन पीच आहे तिकडे, एक त्या साईडला मेन आहे आणि इकडे एक काय बोलतात त्याला ऑप्शनल पीच आहे आणि इकडे आमची बिल्डिंग आहे. म्हणजे खूप जवळ आहे, आम्ही तर बाय वॉकच येतो, काय जास्त लांब नाही आहे. पावसाळ्यात पण कारण ओल असतं त्याच्यामुळे पावसाळ्यात येत नाहीतर इकडे तर नेहमी येतच असतो. जितका व्ह्यू बघायला छान वाटतो ना तितकाच थोडा हेक्टिक पण आहे. हेक्टिक असं आहे की इकडे सॅटर्डे संडे मॅचेस होतात आणि मॅचेस सॅटर्डे संडे म्हणजे टुर्नामेंट असतात आणि सॅटर्डे संडे तर असतातच असतात. तेव्हा मॅचेस जर असल्या सकाळी 7 मॅचेस चालू करतात आणि त्या मॅचेससोबत काय करतात हे त्यांचं लाईव्ह टेलिकास्ट पण करतात यूट्यूबला. तर यूट्यूबला लाईव्ह टेलिकास्ट केल्यामुळे काय ना ते कमेंट्री कंटिन्यू चालू असते आणि थोडे असं वाटतं ना वैताग सुटतो. मग सॅटर्डे संडे सुट्टीचा दिवस असला की असं वाटतं ना की निघून जावं कुठं, आणि मोस्ट ऑफ टाईम आम्ही कुठेतरी निघून जातो कारण हे ऐकण्यापेक्षा कुठेतरी फिरलेलं कधी चांगलं आम्हाला तरी असंच वाटतं. अर्चित सुरुवातीला आलो होतो तर कंटिन्यू 4 महिना टुर्नामेंट होती, 4 महिने म्हणजे वैताग आला होता. अर्चुला एक चॅलेंज दिला आहे मी की कम्प्लीट एक तिला कम्प्लीट हा एवढा राऊंड मारायचा आहे मोठावाला, तर बघू किती कम्प्लीट करते. बऱ्यापैकी गेली आहे, वाटत नव्हतं एवढाही करेल. हाफ राऊंड तर आता ऑलमोस्ट कम्प्लीट करेल, तर हाफ राऊंड कदाचित दिसत नसेल तिकडे ते व्हाईट स्क्रीनच्या इथून. बघू 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 किती करते. गेली हाफ राऊंड, बट वाटलं तर तुम्हाला हाफ राऊंडला करेल होप सोड काय ग. मला तर वाटलं तू पूर्ण कम्प्लीट करशील राऊंड. तू तर तुला माहिती आहे ते मोठे महाराज नाही का श्री श्री किरण, त्यांनी मला सांगितलंय फर्स्ट दिवशी कधी पण जिमला किंवा. अरे पण अशी जेबचा नाही, मला वाटलं तू कम्प्लीट एक राऊंड मारशील. बट नाही, ऍडमिट करायला लागेल अर्धा मारलाय आणि अर्धा म्हणजे खूप मोठा राऊंड आहे, छोटा राऊंड नाही. ग्राउंड तुम्हाला कॅमेरामध्ये दिसायला छोटं दिसत पण खूप मोठं ग्राउंड आहे. तुला माहिती मागच्या मे मध्ये आपण कंटिन्यू होतो तेव्हा मी सुरुवातीला अर्धा मग एक मग दोन नंतर माझं 3 वर गेलो होतो, 3 पण राऊंड मारायचे. म्हणून तुला बोलतो की रोज सकाळी यायचंय आपल्याला राऊंड मारायचे. असं वाटतंय ना एक ब्रोकरचा बिझनेस चालू करून देतो कारण एवढ्या मित्रांसाठी फ्लॅट बघतोय ना एरियामध्ये की ऑप्शन नाही. म्हणजे कारण येतात, मी एरियात राहतो, मला थोडी 4 वर्षापासून मी एरियात राहतो, मला आयडिया आहे एरियाची, तर त्याच्यामुळे बरेचसे मित्र येतात फ्लॅट घ्यायचा आहे वगैरे बघतो. तर बट आता काय झालं आहे, वर्क फ्रॉम होम संपण्यात आलं आहे, ऑलमोस्ट संपलेलं आहे आणि एरिया पूर्ण पॅक झाला आहे कारण सगळे जे जॉब करणारे आहेत ते रिटर्न आले आणि फ्लॅट पॅक झाले आणि भेटत नाही आहे. नाहीतर आधी तर कुठल्याही बिल्डिंगला जा, इन्क्वायरी करा, फ्लॅट अवेलेबल होऊन जायचा रेंटवर. तर आता तसं वाटतं आहे की एक साईड बिझनेस म्हणून ब्रोकरचा बिझनेस पण स्टार्ट करावा. तेवढी साईड इन्कम, ॲटलिस्ट मित्र असतील तर मित्रांकडनं एक पार्टी तरी भेटू शकते. कसं वाटतंय तुला वॉक करून? मला तर चांगलं वाटतंय, फ्रेश वाटतंय आणि टेन्शन पण. आता कसं आहे ऑफिसमध्ये असलं ना की ते आजूबाजूला तेच वातावरण असतं ना, तर जरा जास्ती टेन्शन येतं. पण आता थोडं पण तरी यार काय नाही, अपेक्षित नव्हतं मला माझ्याकडनं ही गोष्ट, म्हणून ॲक्च्युली मला जास्त लागली ती गोष्ट. जास्त तुला त्याच्यासाठी जास्त लागली आणि मला लागली नाही. बट वाईट वाटतंय की ठीक आहे कॅन्सल, आता ट्रिप कॅन्सल होईल. असं नाही की ट्रिपला जाऊ नाही शकत की बजेट नाही आहे, बट कुठेतरी दाबायला लागतात गोष्टी नाही का. आहे म्हणून मोकळा हात खूप केला आधी, थोडंसं आता पुढे वेगळ्या प्लॅनिंग आहे ते कळेलच तुम्हाला, त्यासाठी थोडंसं आता हात खेचायला लागेल. म्हणून ती ट्रिप कॅन्सल होईल आमची, होईल म्हणजे ऑलमोस्ट झालीच आहे कारण इकडे पैसे द्यायला लागतील म्हटल्यावरती झालीच आहे. याच पॉईंटला आता ब्लॉग एंड करू. आज फ्रायडे नाईट आहे, मस्त एन्जॉय करा. सॅटर्डे संडे 2 दिवस सुट्टी असेल, फिरायला जा, सगळं करा, टेन्शन कमी करा. टेन्शन साईडला टाकते, तू पण टेन्शन घेऊ नको. आता देख लेंगे,
बाकी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ॲटलिस्ट ह्या व्हिडिओला ॲटलिस्ट किती लाईक्स हवेत आपल्याला? 200 वाटत तर नाही, 200 होतील, बट जेवढे होतील तेवढे लाईक करा. आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, तिथं रेग्युलर अपडेट्स तुम्हाला मिळतील.